मैत्रिणींनो, मी डॉक्टर शारदा दुर्वांकूर आयुर्वेद मध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. आजचा आपला विषय आहे हळदीचं दूध आरोग्यासाठी लाभदायक. तर मित्रमैत्रिणींनो, सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सगळीकडेच वाढलेला आहे आणि अशा अवस्थेत आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी सर्दी, खोकला, ताप किंवा कुठलंही इन्फेक्शन आपलं होऊ नये म्हणून आपण हळदीचं दूध पिणं खूप गरजेचं आहे. किंवा आपल्या फोडणीमध्ये सुद्धा ओल्या हळदीचा वापर जर आपल्याला करता आला तर नक्कीच चांगला. आणि हळद नसेल ओळी तर तुम्ही हळदीचं चूर्णही किंवा म्हणजेच पावडरही आपण वापरू शकतो. तर अगदी पुरातन काळापासून हळद ही आपल्या आहारामध्ये आणि घरगुती उपचारांमध्ये वापरली जाते. तशीच ती आयुर्वेदामध्ये सुद्धा काही आजार बरे करण्यासाठी तिचा उपयोग सांगितलेला आहे. कारण औषधी गुणधर्म हळदीमध्ये खूप आहे. हळद ही रुक्ष आहे, उष्ण आहे, तिखट आहे, कडू आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामुळे दीपक पाचक आहे. त्याच्यामध्ये लोह आहे, कॅल्शियम आहे, मिनरल्स आहे, पोटॅशियम आहे. हे सर्व घटक द्रव्यांमुळे हळद ही अँटी इन्फ्लेमेटरी, अँटी बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक, अँटीव्हायरल, अँटीऑक्सिडंट आणि इम्युनिटी पॉवर बुस्टर असे सर्वच गुणधर्म तिच्यात असल्यामुळे विविध आजारांवर हळदीचा उपयोग होतो. आणि दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळं हळदीचं दूध जर आपण पिलो, त्यात आपण गूळ घालून जर पिलो तर एका हळदीच्या एक कप दुधातून आपल्याला लोह, कॅल्शियम सर्व मिळते. आणि शिवाय सर्दी, खोकला, इतर आजार आपले दूर होतात. तर आता सध्या लगेचच आपण हळदीचं दूध कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगते आणि ते सांगता सांगता परत तिचे डिटेल उपयोग तुम्हाला सांगते. तर सर्वात प्रथम मी एक ग्लास भर हळदीचं दूध घेतलेलं आहे. एक ग्लास दूध मी पातेल्यामध्ये टाकत आहे. आपण ते तापायला ठेवूयात. तोपर्यंत बाकीचं साहित्य मी तुम्हाला सांगते. एक ग्लास दुधासाठी आपल्याला अर्धा चमचा हळद वापरायची आहे. अर्धा चमचा गाईचं तूप वापरायचं आहे, साजूक तूप. आणि दूध सुद्धा आपल्याला गाईचंच घ्यायचं आहे. आयुर्वेदामध्ये गाईच्याच दुधाला महत्व दिलेलं आहे. अष्टांग हृदय ग्रंथामध्ये वाग्भटाचार्यांनी गाईच्या दुधाचं हळदीचं सगळं महत्व सांगितलेलं आहे आपल्या आरोग्यासाठी. म्हशीचं दूध वापरू नका. अगदीच तुम्हाला गाईचं नाही मिळालं तुम्ही शेळीचं वापरू शकाल, पण सध्याच्या काळात शेळीचं दूध मिळणंही अवघड आहे. तर एक कप दुधासाठी अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गाईचं तूप, एक चमचा गूळ घ्यायचा आहे आपल्याला, काळा गूळ, पाव चमचा ओवा, पाव चमचा घ्यायचा ओवा. जर तुमच्या घरी तुळस असेल, तुळस शक्य असेल, तर 7-8 तुळशीची पानं आपल्याला घ्यायची आहेत. आणि याच्यात मध्ये मी दाखवते तुम्हाला, दालचिनीचे 2 छोटे तुकडे आपण घेतलेले आहेत, 2 वेलदोडे आहेत, एकच लवंग घेतलेली आहे आणि 2-3 काळी मिरी आपल्याला घ्यायची आहे. असं मसाल्याचं साहित्य आपण याच्यामध्ये घेतलेलं आहे. मी हळकुंड बारीक करूनच आम्ही हळदीचं चूर्ण हे बनवलेलं आहे. कारण बाजारामध्ये भेसळयुक्त लाकडाचा भुसा मिसळलेला असतो किंवा कृत्रिम रंगही टाकलेला असतो. तुम्ही त्याच्यामुळे खात्रीशीर हळदीची पावडर तुम्ही घेत जा किंवा ओली हळद वापरा किंवा हळकुंड वापरा. ओली हळद वापरली तर 1/2 इंच आपल्या ओली हळद एका कपासाठी लागत असते. तर आता हे सर्व साहित्य आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आता दुधाला उकळी येत आहे. उकळी आली की आपण त्याच्यामध्ये तर हळदीचं दूध हे ज्यांना वजन कमी करायचं आहे, कारण हळद ही शरीरातली चरबी हटवते. ज्यांच्या शरीरामध्ये मांसाच्या गाठी आलेल्या आहेत, मेदाच्या अशा मोठ्या मोठ्या गाठी आलेल्या असतात, त्यांनी सुद्धा रोज हळदीचं दूध पीत जा. तुमच्या गाठी वितळून जातील. कारण हे हळद जी आहे ती खूप गुणकारी आहे. अर्धा चमचा मी वरून घ्यायचा. 1 कप दुधासाठी अर्धा चमचा हळद पावडर आपण टाकतोय. ती आधी तुम्ही पूर्ण हळद शिजवून घ्या. म्हणजे याच्यामध्ये हळद शिजली पाहिजे, तरच जे गुणधर्म चांगले त्याच्यामध्ये उतरतील. त्यानंतर आपण पाव चमचा ओवा त्याच्यात टाकणार आहोत. पावच चमचा मी घेतलेला आहे. सर्दी, खोकला, ताप तुमचा निघून जाईल. तुमचं पचन अपचन होत असेल, जेवण पचत नसेल, तर त्याला सुद्धा याचा उपयोग होतो. त्यानंतर आपण हा जो मसाला आहे तो मी आता त्याच्यामध्ये बारीक करत आहे. तुम्हाला जे काळी मिरी दाखवली होती मी, नंतर बेलदोडे दाखवले होते, तुळस तुळशीची पानं आहेत ही, आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला.
आपण बारीक छानसं करून घेतलेलं आहे आता. आणि ते आपण टाकून देऊया याच्यामध्ये. आता हे छान हलवून आटू द्यायचं आहे थोडस आपल्याला. थोडं आटल्यानंतर याच्यामध्ये आपण तूपही टाकणार आहोत अर्धा चमचा. हे अर्धा चमचा म्हणजे तुमच्या जर घशात खवखव होत असेल, खोकून खोकून घसा कोरडा पडलेला असेल, रात्रीची झोप येत नसेल, तर त्याचा उपयोग होतो. आणि गाईचं तूप हे बुद्धिवर्धक असतं. वेलदोडा पण हा बुद्धिवर्धक असतो. जर तुम्हाला शांत झोप लागत नाहीये तर त्याचा उपयोग होतो. मानसिक नैराश्य टळलं जातं म्हणून गाईच्या दुधात सुद्धा हे सगळे घटक आहे. म्हणून झोपताना हे सहसा दूध घ्यायचं, म्हणजे दिवसभराचा आलेला थकवा, मरगळ, सांधेदुखी, अंगदुखी सगळी कमी होते. तुम्हाला शांत झोप येण्यासाठी त्याच्यातला वेळदोडा काम करतो. अशा पद्धतीने हे तुम्ही रात्रीचं झोपताना दूध घेतलं तर तुम्हाला कफाचे विकार होणार नाही. दुसऱ्या दिवशी तुमचं पोट व्यवस्थित साफ होतं. ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, ज्यांना वजन कमी करायचं आहे, अशा सगळ्यांनी हे दूध जर घेतलं तर तुम्हाला तुमचं कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, तुम्हाला हृदय विकार होणार नाही, तुमचा रक्तदाब नॉर्मल राहील. कारण शरीरामध्ये नको असलेले विषद्रव्य बाहेर काढण्याची ताकद ह्या हळदीमध्ये असते. आणि दुधामध्ये कॅल्शियम भरपूर असल्यामुळं ज्या महिलांना ऑस्टियोपोरोसिसचा त्रास होतो, सांधेदुखी, कंबरदुखी, संधिवात, गुडघेदुखी आहे, त्यांनी हे दूध आवर्जून घ्या. ज्यांना मासिक पाळीमध्ये रक्तस्राव होत नाही किंवा अनियमित मासिक पाळी येते, किंवा ज्यांचं खूप वजन वाढलेलं आहे आणि पीसीओडीचा ज्यांना त्रास होत आहे, ज्यांना थायरॉईडचा त्रास होत आहे आणि त्याच्यामुळे वजन वाढलेलं आहे, अशांनी पण हे दूध आवर्जून घ्या. त्याच्यामध्येही याचे फायदे आपल्याला दिसून येतील. आणि सर्दी, खोकला, कुठलंच बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शनही तुम्हाला होणार नाही अशी ही हळद खूप चांगली आहे. आपण लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावतो वधूवरांना, त्यांचा रंग ते छान दिसावे लग्नात म्हणून. पण आयुष्यभर जर आपल्याला चिरतरुण राहायचं असेल, छानच दिसायचं असेल, सुंदर दिसायचं असेल, कुठल्याही महागड्या क्रीम वापरायच्या नसतील आणि एकूणच आपल्या आहारातून आपल्याला आरोग्य मिळवायचं असेल तर तुम्ही हळदीचा वापर करा. याच्यामुळे तुमचा रंग सुधारेल, तुमच्या चेहऱ्यावर कुठलेही काळे वांग पिंपल्स येणार नाही. असं हे हळदीचं दूध आता तयार झालेलं आहे. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये गूळ टाकायचा आहे. तर गूळ हा गरम गरम दुधात टाकायचा नाही, आपल्याला दूध हे थोडं निम्म थंड करायचं आहे. उकळतं दुधात टाकायचं नाही, एकदम थंड नाही करायचं, पण अगदी उकळतं दुधात टाकू नये. मग मी आता गॅस बंद करते, दूध थोडं थंड करते. थोडंसं थंड झालं जरासं, कारण एकदम उकळत दुधात जर आपण गूळ टाकला तर कदाचित ते फुटू शकतं. तुम्ही आता विचाराल की मग साखर टाकूयात का, पण साखर आपल्या शरीरातली पचण्यासाठी आपल्या शरीरातलं इन्सुलिन खर्ची होत असतं, आपलं कॅल्शियम अजूनच कमी पडतं, मग आपण दूध कशासाठी पिणार मग. म्हणून मग साखर टाकायची नाहीये, साखरेने आपल्या शरीराला हानी पोहोचते. जर तुम्ही गूळ टाकला तर तुमचं उलट रक्त अजून वाढेल आणि साखर टाकली तर कॅल्शियम कमी होईल. म्हणून आपल्याला रक्तही वाढवायचं आहे आणि कॅल्शियमही वाढवायचं आहे आणि शांत झोपायचं आहे, म्हणून रात्री झोपतानाच हे दूध प्यायचं. असं 2-3 वेळा तुम्ही हे थंड करून घ्या. जर असं थोडस थोडं आतल्या उकळी कमी झाली, याच्यातल्या वाफा येणं कमी झालं, आपल्याला खूप थंडही नाही करायचंय, फक्त 2-3 ह्या पातेल्यातून त्या पातेल्यात टाकायचं आहे. की त्याच्यामध्ये एक ग्लासभर दुधाला एक चमचा आपल्याला गूळ टाकायचा आहे चवीनुसार. जर तुम्हाला खूपच गोड पाहिजे असेल तर अजूनही टाका तरी चालेल, पण एवढा सफिशियंट होतं. आणि मला असं म्हणायचं की हे गाळून घेऊ नका, आहे असंच प्या, कारण ह्याची चव तुम्हाला आली पाहिजे आणि तुमचे सगळे आजार आपल्याला बरे करायचे आहे. तर ह्यातले सगळे जे घटक द्रव्य आहेत त्यांचा तुमच्या शरीराला उपयोग झाला पाहिजे. म्हणून ज्याच्यात त्याच्यातला जो काही ओवा वगैरे असतो तो मध्ये दूध पिताना आपल्याला लागतो, तो तसं चावून चावून खायचा, म्हणजे तुमचं पचन सुधारेल आणि तुमचं सगळ्या शरीरात रक्त पुरवठा चांगला होईल, तुमचे सगळे विकार दूर होतील आणि तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. अशा पद्धतीने आपलं हे दूध आता तयार झालेलं आहे. तूप टाकल्यामुळं त्याला चांगली एक चकाकी सुद्धा आलेली आहे ह्या दुधाला. आणि ते तुम्ही गरम असतानाच आता पिऊन घ्या. मी तर आत्ता पिणारच आहे आणि मी रोज रात्री पण पीत असते. तुम्ही पण आजपासून प्यायला सुरुवात करा आणि
दुखण्यांपासून भविष्य देणाऱ्या आजारांपासून दूर राहा. जाता जाता एकच सांगल, बी हॅपी, स्टे हेल्दी अँड फॉलो आयुर्वेदा. जर तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.